दिस इज एन एपी और नॉट एपी आय की नाही की अंक सीडी आय की नाही ते ठरवायचं आता टी वन म्हणजे टू टी टू म्हणजे फाईव्ह बाय टू टी थ्री म्हणजे थ्री आणि टी फोर म्हणजे सेवन बाय फाय आता कॉमन डिफरन्स चेक करू डी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन म्हणजे फाईव्ह बाय टू मायनस टू फाईव्ह एन जी म्हणजे काय की खालचा खाली गुणाकार खाली म्हणजे टू डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन सेम नसल्यामुळे टू वन जा टू फाईव्ह वन जा फाईव्ह आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन फोर ज्याला वन बाय टू ठीक आहे पुन्हा डी टी थ्री मायनस टी टू थ्री मायनस फाईव्ह बाय टू खालचा गुणाकार खाली बे एक बे तीन दोन सहा पाच एक पाच ठीक आहे त्यानंतर टी फोर मायनस टी थ्री म्हणजे सेवन बाय फाय मायनस थ्री इक्वल टू खालचा खाली गुणाकार पाच एक पाच सात एक सात पाच थ्री सेवन बाय फाईव्ह सेवन बाय टू सॉरी सेवन बाय टू सेवन बाय टू पुन्हा बे एक बे सात एक सात तीन दोन सात कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट दिस इज एन एपी दिस इज एन एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे म्हणजे सामान्य फरक स्थिर आहे सामान्य फरक कसा आहे स्थिर आहे म्हणून ही अंक गणिती श्रेणी आहे सामान्य फरक कसा आहे स्थिर आहे कॉमन डिफरन्स इज कॉस्ट इज सेवन सामान्य फरक स्थिर आहे म्हणून अंक आणि श्रेणी नेक्स्ट दुसरं दुसरं पुन्हा काय दिस इज टी वन दिस इज टी टू टी थ्री अँड टी फोर पुन्हा चेक करा डी इज इक्वल टू काय टी टू मायनस टी वन सिक्स मायनस मायनस टेन सिक्स प्लस टेन इज इक्वल टू सिक्सटीन सिक्स प्लस टेन इज इक्वल टू सॉरी ठीक आहे ओके इथं मायनस सिक्स आहे इथं मायनस सिक्स आहे ओके म्हणजे मायनस सिक्स म्हणजे किती फोर ओके नेक्स्ट डी इज इक्वल टू मायनस टू टी थ्री मायनस टी टू म्हणजे मायनस टू मायनस सिक्स मायनस टू प्लस इज इक्वल टू फोर डी टी फोर मायनस टी थ्री इज इक्वल टू टू मायनस मायनस टू टू प्लस टू इज इक्वल टू फोर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट म्हणून दिस इज एन एपी दिस इज एन एपी सामान्य फरक मराठीवाल्यांसाठी सामान्य फरक कसा आहे हा स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे ओके तर अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करता येईल पुन्हा एखादा प्रॉब्लेम बघू शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट तेहतीस शून्य पॉईंट ट्रिपल थ्री ओके हां आता दिस इज टी वन दिस इज टी टू अँड दिस इज टी थ्री आता डिफरन्स टी टू मायनस टी वन आता टी टू किती आहे झिरो पॉईंट तेहतीस आहे मायनस झिरो पॉईंट थ्री आहे म्हणजे झिरो पॉईंट थर्टी आहे ओके डिफरन्स किती आला तीन अजून तीन मिळेल तीन अजून तीन मिळेल शून्य शून्य पॉईंट टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे झिरो पॉईंट थ्री 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 मायनस झिरो पॉईंट तेहतीस आहे म्हणजे तीनशे तीस आहे म्हणजे थ्रीमधून झिरो गेले थ्री थ्रीमधून थ्री झिरो थ्रीमधून थ्री झिरो झिरो पॉईंट फोर हा तिथं डिफरन्स वेगळा म्हणून सामान्य फरक स्थिर नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही
simple LCD. Okay.